अरे रामू काय म्हणतोयस, रामू कसा आहे तू? रामू तू कसा आहे शामू? अरे माझं काय विचारू नको. का रे काय झालं? हल्ली माझे खायचे प्यायचे वांदे झालेत. महागाई किती वाढली आहे माहितीये ना तुला? 150 रुपये खाली थाली मिळत नाही रे हल्ली. काय? काल मी 100 रुपयात ताज मध्ये जेवण आलो. 100 रुपयात ताज मध्ये कसं काय शक्य आहे? अरे हो रे बाबा, खरं तेच सांगतोय तुला मी. हा अच्छा अच्छा, म्हणजे तो कॉर्नरचा इराणी ताजवाला त्याच्याकडे जेवण आलं की काय? नाही रे बाबा, गेट ऑफ इंडियाच्या समोर जे ताज हॉटेल आहे ना, तिथे जाऊन जेवण आलो मी. अरे चल 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 चल, खिशात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा अशी गत तुझी. अरे त्या हॉटेलमध्ये एंट्री मारताना सुद्धा बाहेरच्या नोकराच्या आता 100 रुपये टेकवायला लागतात. मी नाही दिले. तुला काय प्रॉब्लेम आहे का? नाही. काय लॉटरी बिटरी लागली की काय? नाही रे बाबा. मग आपण काय लॉटरी खेळतो असं वाटलं की काय? नाही. मटका जिंकलो आपण मटका. मग किती लागले? 5,000, 10,000 की 15,000? 100 रुपये. खूप दिवसाची इच्छा होती यार की ताज मध्ये जेवायचा. मग गेलो डायरेक्ट ताज मध्ये, वेटरला बोलवलं आणि सांगितलं एक मिसळ. मला माहिती आहे नाही मिळत तिथे. मग चिकन तंदुरी, चिकन हंडी, अजून चिकन बिर्याणी, मस्त पोट वरून खाल्लं बघ आपण. जाम बिल झालं असेल ना रे? हा 2,000 रुपये बिल झालं. मग काय केलंस? काय नाही, वेटरला सांगितलं की आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून. म्हणजे वेटरने मारला असेल ना तुला? नाही रे बाबा. मग भांडी घासली की काय? नाही रे बाबा, त्यांनी मला पोलिसवाल्याकडे दिलं. मग पोलिसांचे पडले असतील ना पोकळ बांबूचे? नाही रे बाबा, हॉटेलच्या बाहेर आलो आणि त्या पोलिसवाल्यावर 100 रुपयाची मांडवली केली.